तुमच्या आत असं काय आहे ज्यामुळे हा विरोध होतोय एखाद्या ठराविक खाद्यपदार्थाला? खाण्याचा हा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे आणि त्याला आधुनिक आणि वैज्ञानिक समजलं जातं. मला माहित नाही यात काय वैज्ञानिक आहे. अनेक सरावेत जे शरीराची परिमाण अशा प्रकारे बदलू शकतात की तुमचा विश्वास बसणार नाही, लाखो लोकांसोबत हे झालेलं आहे. फूड ॲलर्जी नैसर्गिक आहे का की लोक त्यांना प्राप्त करतात? काही सराव आहेत का जे अन्नाची ॲलर्जी दूर करण्यासाठी करता येतील? हे पहा, ॲलर्जी अनेक प्रकारे प्रकट होते, पण ॲलर्जीचा सगळ्यात सामान्य प्रकार म्हणजे एकतर त्वचेवर पुरळ येण्याच्या स्वरूपात, त्वचेवर किंवा श्वसनासंबंधित अवयव यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो. एकतर ती त्वचेवर येते किंवा त्यामुळे श्वसन मार्गात एक प्रकारची जळजळ होते आणि श्वास घेणं कठीण होतं. तर आपण हे समजून घ्यायला हवं, ही अन्नाची ॲलर्जी आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कशाची ॲलर्जी असेल, जसं की एखादं रसायन, तर ती वेगळी गोष्ट आहे. पण या अन्नाची ॲलर्जी आहेत, म्हणजे मी त्याचं सेवन करू शकतो पण तुम्ही नाही, तुम्ही करू शकता पण दुसरं कोणी नाही करू शकत, याबद्दल आपण बोलतोय. आपल्याला माहीत असलेल्या काही ॲलर्जी पालकांकडून मुलांकडे गेल्या आहेत, पण ते दुर्मिळ आहे. पण काही ॲलर्जी स्पष्टपणे ट्रॅक केल्या जातात. आई वडिलांची जी ॲलर्जी असते मुलांनाही तीच ॲलर्जी असते. तर या ॲलर्जी मुळात शरीराची प्रतिक्रिया असते त्या पदार्थामधल्या एखाद्या गोष्टीवर. आजकाल आपण ते शोधून काढतोय आणि ते सविस्तर ॲलर्जीच्या चाचण्या करतायत. त्या ॲलर्जीच्या चाचण्या भयंकर आहेत. या मार्गाने जाणं वेडेपणाचं आहे. मला माहिती आहे की जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा तुम्हाला या सगळ्या विचित्र गोष्टी कराव्या लागतात, ती वेगळी गोष्ट आहे. मग ॲलर्जी कशी हाताळावी? पहा, मुख्य म्हणजे शरीर एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करतंय, हो ना? आपण योगामध्ये हे पाहतो की तुमच्यामध्ये असं काय आहे ज्याला हे आवडत नाही. हे पहा, ॲलोपॅथिक पद्धती आणि यामध्ये हा फरक आहे. ॲलोपॅथिक पद्धती हे पाहते की अन्नामध्ये असं कोणतं रसायन आहे ज्यामुळे ॲलर्जी होतीये. इथे आपण हे पाहतोय की तुमच्या आत असं काय आहे ज्यामुळे हा प्रतिकार होतोय एका विशिष्ट अन्न पदार्थाला. कारण ते अन्न आहे, ते विष नाही आहे. शांभवी क्रियेनं स्वतः अनेक लोकांची वेगवेगळ्या पातळीच्या ॲलर्जीपासून सुटका केली आहे, जरी ती या दिशेने केंद्रित नसली तरी. जर तुम्हाला त्या दिशेने काम करायचं असेल तर शक्तीचलन क्रिया हा तसं करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. अगदी सहज 6 महिने ते 9 महिन्यांमध्ये आपण ॲलर्जीवर मात करू शकतो. अतिशय शक्तिशाली प्रकारे कपालभाती करण्याच्या पद्धतीने मी म्हणेन जगामधल्या 60% ॲलर्जी तुम्ही दूर करू शकता जर तुम्ही कपालभाती करण्याची योग्य पद्धत शिकवली तर. कपालभाती म्हणजे तुमची ऊर्जा आदळली पाहिजे कपालला. कपाल म्हणजे कवटीचा हा भाग. तुमची ऊर्जा छतावर आदळली पाहिजे. जर तुम्ही कपालभाती केली तर फक्त डोक्याच्या वरच्या भागालाच घाम यायला हवा, बरं का? याचा अर्थ तुम्ही योग्य रीतीने कपालभाती करताय. जर तुम्ही त्या प्रकारे कपालभाती केली तर मी म्हणेन की तुमची 60-70% ॲलर्जी नक्कीच निघून गेली पाहिजे, नाहीतर त्याकडे खास वेगळं बघता येईल. ॲलर्जी असलेल्या लहान मुलांबद्दल काय? आई वडिलांची ॲलर्जी हे अगदी नॉर्मल आहे. जर 7-8 वर्षाखालच्या मुलांना ॲलर्जी असेल, जे अमेरिकेत खूप सामान्य आहे मला वाटतं आणि हे भारतातही अगदी सामान्य होत चाललंय, जर तुम्हाला ॲलर्जीवर मात करायची असेल तर एक गोष्ट म्हणजे दूध काढून टाका मुलांच्या आहारातून. ही दुधाची ॲलर्जी असेल असं नाही, पण ते तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ॲलर्जी आणतं. कारण तुम्ही दुसऱ्या जनावराचं दूध चोरून पिताय, त्याची किंमत मोजावी लागेल. फक्त जास्तीत जास्त ते 2.5 ते 3 वर्षांचे होईपर्यंत तुम्ही त्यांना दूध देऊ शकता. त्यानंतर त्यांना गाईच्या दुधाची अजिबात गरज नसते. आणि तुम्ही गाईचं दूधही पित नाही आहात, तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणत्या प्रकारचं दूध पिताय. कारण त्यात 10 लाख जनावरांचं दूध मिसळलेलं आहे आणि तुम्ही ते पिताय. हा अगदी वेडेपणा आहे. सेवन करण्याचा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे जो आधुनिक आणि वैज्ञानिक मानला जातोय. त्यात काय वैज्ञानिक आहे मला कळत नाहीये. तुम्ही 10 लाख गाईंचं मिसळलेलं दूध पिता, म्हशीचं, गाईचं, अगदी वाटेल ते, आणि तुम्ही ते पिता, तुम्हाला काही अक्कल आहे का? मी विचारतोय. जेव्हा बाळाला दुधाची गरज असते तेव्हा आईचं दूध असतं. एकदा तो टप्पा संपला की दुधाची गरज नसते.
जर तुम्ही पुरेशा डाळी, कडधान्य, शेंगदाणे आणलेत मुलांच्या आयुष्यात सुरुवातीलाच, तुम्ही पाहाल त्यांची वाढ अगदी चांगली होईल. समजलं? फक्त काही जखमा सोडल्या तर. मी कधी माझ्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेल्याचं मला आठवतच नाही. तिला फक्त काही जखमा झाल्या होत्या त्याकरता मला आठवतं की मी डॉक्टरांकडे गेलो होतो, नाहीतर मी तिला कधीच डॉक्टरांकडे नेलं नाही. कारण फक्त आहार व्यवस्थित मॅनेज केला होता एवढंच. आणि लहान वयातच जर त्यांना विशिष्ट आवड निर्माण झाली फळं आणि काही गोष्टींबद्दल, तर ते तसे मोठे होतील आणि त्यांना त्या बाहेरच्या आबरचबर गोष्टी आवडणार नाहीत. त्यामुळे मुलांची अलर्जी जायची असेल तर एक गोष्ट म्हणजे दूध, दुसरी गोष्ट म्हणजे मांसाचे पदार्थ. जर त्यांना खूप तीव्र अलर्जी असेल, सौम्य अलर्जी असेल तर ठीक आहे, जर त्यांना तीव्र अलर्जी असेल तर मांसाचे पदार्थ काढून टाका. त्यांना भरपूर भाज्या, ताजी फळं आणि अशा गोष्टी खाऊ घाला. शरीर स्वतःला ऍडजस्ट करेल. जर त्यांनी लवकरात लवकर योगाभ्यास सुरू केला, सूर्यक्रिया किंवा सूर्यनमस्कारासारखी सोपी गोष्ट, तर त्यानं शरीराची परिमाणं बदलू शकतात अशा प्रकारे की तुमचा विश्वास बसणार नाही. एक साधा सराव काय करू शकतो हे माझ्यासोबत झालंय. मी हे माझ्या आजूबाजूच्या लाखो लोकांसोबत झालेलं पाहिलंय.